Dear student, in the last lecture, we have seen useful microorganism yeast. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण yeast जे आहे बेकर्स yeast याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पण पाहिजे. त्याच्यानंतर आपण हाऊ ब्रेड इज फॉर्म्ड याच्याविषयीची त्या ठिकाणी माहिती पाहिली. त्याच्यानंतर असणारं जे काही बायो रिमेडिएशन जे जैव उपचार जे आहे तर ते जैव उपचार आपण त्या ठिकाणी पाहिलेत की याच्यामधला असणारा जो काही यारोविया लायकोनिटिका हा असणारा जो काही किण्व जे आहे हे किण्व आपण पाहिलंय की विषारी पदार्थ असेल किंवा औद्योगिक प्रक्रिया जे आहे तर त्या औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जे काही धातू असतील क्षार असतील यांचं शोषण करण्यासाठी या ठिकाणी यारोविया लायकोलिटिका हे जे असणारे जे काही ईस्ट जे आहे तर ते ईस्टचा त्या ठिकाणी वापर केला. त्याच्यानंतर अल्कॅनो फॉरॅक्स हा असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा वापर समुद्रातील असणारी जी काही तेलगळती जी आहे तर ती तेलगळती स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे अँटीबायोटिक्स ज्याला आपण त्या ठिकाणी प्रतिजैवक जे आहे तर ते प्रतिजैवक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा की कार्बन कंपाऊंड्स ऑप्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉईंग आर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. पहा प्रतिजैविक कशाला म्हणतात की सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी काय करायचे डिस्ट्रॉय करायचे म्हणजे नाश करायचे. किंवा दुसरं आपल्याला सांगितलं प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच त्या ठिकाणी सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा नाश आणि त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेली जी काही कार्बनी संयुग जे आहेत तर त्या कार्बनी संयुगांना काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी अँटीबायोटिक्स जे आहेत तर ते अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हा काय सांगतायला आपल्याला अँटीबायोटिक्स कार्बन कंपाऊंड काय सांगता येईल आपल्याला की असणार जे काही कार्बन कंपाऊंड कार्बन कंपाऊंड ऑप्टेन फ्रॉम कार्बन कंपाऊंड ऑप्टेन फ्रॉम आता कशापासून त्या ठिकाणी ती ऑप्टेन होताना दिसतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कार्बन कंपाऊंड ऑप्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया काय सांगितलेलं आहे की सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉईंग आर प्रिव्हेंटिंग the growth of harmful microorganisms are called antibiotics. पहिल्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी प्रतिजैवक जे आहे तर ती प्रतिजैवक त्या ठिकाणी म्हणतात. बरोबर. पुढे अँटीबायोटिक्स ए डिस्कवरी ऑफ द 20th century हॅव ब्रॉट अबाउट द रिव्होल्युशन इन द फील्ड ऑफ द मेडिसिन. काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी 20वं शतक जे आहे तर त्या 20व्या शतकामधील असतानाची काही प्रतिजैवक जे आहे तर त्या प्रतिजैवकांमुळे असताना जे काही फील्ड ऑफ मेडिसिन म्हणजे औषधोपचार जे आहे तर त्या औषधोपचारामध्ये काय झालेली तर त्या ठिकाणी रिव्होल्युशन झालेली म्हणजे क्रांती जी आहे तर ती क्रांती त्या ठिकाणी झाली. इव्हन ए डिसीज लाईक ट्युबरक्युलॉसिस ज्याला आपण टीबी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो इव्हन ए डिसीज लाईक ट्युबरक्युलॉसिस हॅव बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. आता टू इरॅडिकेट म्हणजे काही निर्मूलन त्या ठिकाणी करणे काय शब्द आहे टू इरॅडिकेट
म्हणजेच त्याचं त्या ठिकाणी निर्मूलन किंवा उच्चाटन त्या ठिकाणी करणे, समूळ त्या ठिकाणी नाश करणे. पाच मी काय सांगितलेलं आहे की टीबी म्हणजे असणाराचा काही ट्युबरक्युलॉसिस, क्षयरोगासारखेचे असणारे काही रोग जे आहेत, तर त्या रोगांचं आता काही देश जे आहेत तर त्या काही देशांमधून पूर्णपणे काय झालेलं इरेडिकेशन म्हणजे निर्मूलन, उच्चाटन जे आहे तर ते उच्चाटन त्या ठिकाणी झालं. अँटीबायोटिक्स मेनली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. प्रतिजैवक जे आहेत तर त्या प्रतिजैवक मुख्यतः असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंविरुद्ध त्या ठिकाणी कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोजोआ. काय सांगितलेलं आहे की सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोजोआ. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की काही असणारे जे काही प्रतिजैवक जे आहेत तर ती प्रतिजैवक आपल्याला आदिजीव, आता आदिजीव म्हणजे प्रोटोजोआ जे पहिल्यांदा त्या ठिकाणी भूतलावर निर्माण झाले किंवा त्यांचा निर्मिती त्या ठिकाणी झाली म्हणून त्याला त्या ठिकाणी प्रोटोजोआ त्या ठिकाणी म्हटलेले किंवा आदिजीव त्या ठिकाणी म्हटलेले. तर असणारे आदिजीव जे आहेत तर त्या आदिजीवांचा नाश करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी काही प्रतिजैवक जे आहेत तर त्या प्रतिजैवकांचा वापर त्या ठिकाणी केला. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट ए वाईड व्हरायटी ऑफ द बॅक्टेरिया. तर काही असणारे जे काही प्रतिजैवक जे आहेत तर ती प्रतिजैवक अनेक प्रकारचे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या विरुद्ध त्या ठिकाणी कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात आणि दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. पा त्यांना काय म्हणतात तर त्या ठिकाणी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर कशाला म्हटलंय ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, तर काही असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहेत तर हे काय सांगितलं युजफुल अगेन्स्ट ए वाईड व्हरायटी ऑफ द बॅक्टेरिया, दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही प्रतिजैवक जे आहेत तर त्या प्रतिजैवकांना काय म्हटलेले विस्तृत क्षेत्र प्रतिजैवक जे आहेत तर ती प्रतिजैवक त्या ठिकाणी म्हटलेली पाहिजे. याची त्या ठिकाणी आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर त्याची काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी एक्झाम्पल आर पा काय काय एक्झाम्पल दिलेले आहे एम्फिसिलिन, त्याच्यानंतर एमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन. या ठिकाणी असणारे जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहेत तर त्या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकची आपल्याला काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यामधलं पहिलं असणारे जे काही उदाहरण जे आहे तर ते दिलेले आपल्याला एम्फी पा काय आहे ही एम्फी सिलिन, त्याच्यानंतर तो दुसरं आहे तर की स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायचा आपल्याला अमॅक्सी सिलिन, आणि तिसरा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले तर ते दिलेले टेटरा सायकलिन. ही सर्वच्या सर्व काय आहे तर या ठिकाणी आपण लिहिलेली आहे की एम्फिसिलिन, एमॉक्सिसिलिन अँड टेट्रासायक्लिन ही सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर तिची उदाहरणं जी आहे तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगते. व्हेन द पॅथोजेन कॅनॉट बी आयडेंटिफाईड इव्हन दो द सिमटम्स ऑफ द डिसीज आर व्हिजिबल ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर युज. पाहत काय सांगितलं की काही काही असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगाची लक्षणं दिसत असूनही रोगजंतूंचं असणारे जे काही अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, सापडत नाही, तर अशा वेळेला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर त्यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढे व्हेन एव्हर ए पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज आयडेंटिफाईड नोन देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर युज्ड. काय सांगितलेलं आहे की जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव जो आहे तर तो नेमका कोणता हे निश्चित त्या ठिकाणी समजतं तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. पुढचं काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी इकडे लिहितो मी नॅरो स्पेक्ट्रम
spectrum antibiotics. बरोबर काय सांगितलेलंय की नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे मर्यादित क्षेत्र प्रतिजैवक जे इतर यांचा वापर केला जातो. कधी जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव जे आहे तर तो कोणता आहे हे निश्चित त्या ठिकाणी समजतं, तर त्यावेळेला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर ज्याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापरता येत आहे. मग त्या ठिकाणी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर याची सुद्धा आपल्याला उदाहरणं त्या ठिकाणी दिली. पहिलं उदाहरण दिलेलं आहे पेनिसिलिन, दुसरं आहे जँटॅमायसिन, तिसरं आहे युरिथोमायसिन. पा कोणकोणती सांगता येईल या ठिकाणी. पहिलं आपल्या त्या ठिकाणी परिचयाचं तुमच्या त्या ठिकाणी असेल किंवा नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, तर त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आपल्याला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स मधलं दिलेले पेनिसिलिन काय दिलेले पेनिसिलिन. दुसरं जे आहे तर ते आहे जँटॅमायसिन आणि तिसरं आपल्याला दिलेलं आहे युरिथ्रोमायसिन. ही सर्वोच्च सर्व आपल्याला त्या ठिकाणी काय केलेली की पेनिसिलिन जँटॅमायसिन युरिथ्रोमायसिन ही सर्वोच्च सर्व आपल्याला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर याची उदाहरणं त्या ठिकाणी. आता पान नंबर 91 आपल्याला काही ब्रॅकेटमध्ये काही त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी दिलेली. काय माहिती दिलेली की इन्स्टिट्यूट नेटवर्क म्हणजे कार्य संस्थांचं द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. काय म्हटलेलं आहे व्हायरोलॉजी. आता व्हायरस आपल्याला माहिती, व्हायरस म्हणजे विषाणू बरोबर. तर या ठिकाणी द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी एस्टॅब्लिश्ड इन 1952 इन पुणे अंडरटेक रिसर्च रिलेटेड टू द डिसीज लाईक मिसल्स जाऊंडीस फेवर अँड डिसीज ऑफ द लंग विथ सपोर्ट फ्रॉम द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. काय सांगितलेलं आहे की पुणे इथे 1952 साली एस्टॅब्लिश झालेली स्थापन झालेली जी काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही जी काही संस्था जी आहे तर ती संस्था काय करते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण त्या ठिकाणी हू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा जो काही करोना जो आहे तर त्या करोनाच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा हू म्हणजे ही काही जागतिक आरोग्य संघटना जी आहे तर त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या साह्यानं फेवर फेवर म्हणजे काय तर ताप. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल मिसल्स ज्याला आपण त्या ठिकाणी गोवर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर जाऊंडाईस ज्याला आपण त्या ठिकाणी कावीळ म्हणताना दिसतो. आणि दुसरं आपल्याला सांगितले डिसीजेस ऑफ लंग म्हणजे फुफ्फुसाचे असणारे जे काही विकर याच्यावर संशोधनाचं असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी हे जे काही असणारे जे काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था जी आहे तर ती संस्था त्या ठिकाणी कार्य करताना दिसते येते. याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर आपल्याला असणारे जे काही अँटीबायोटिक्स जे आहे तर ते अँटीबायोटिक्स व्हायचे पेनिसिलिन पेनिसिलिन हे प्रतिजैवक त्या ठिकाणी आहे. काय सांगितले पेनिसिलिन इज ए ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम ए फंगस पेनिसिलियम. काय सांगितले की पेनिसिलियम हे जे काय असणारे जे काही फंगस जे आहे काय सांगितलेले की पेनिसिलियम पेनिसिलियम असणारे जे काही फंगस जे आहे कवक जे आहे तर या कवकापासून आपल्याला पेनिसिलिन हे असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी मिळलं जातं किंवा मिळवलं जातं. अँड युज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज्ड बाय द बॅक्टेरिया लाईक स्टॅफेलोकॉकाय. नावं नीट लक्षात ठेवा. काय सांगतो मी स्टॅफेलोकॉकाय. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रोडिया त्याच्यानंतर स्ट्रेप्टोकॉकाय एक्सेट्रा. आता ही जी नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची. काय सांगितले की पेनिसिलिन हे पेनिसिलियम हे जे काही कवक जे आहेत तर त्या कवकांपासून मिळणारा प्रतिजैवकांचा गट असून हा गट काय करता दिसतोय तर स्टॅफेलोकॉकाय. पा स्पेलिंग नीट लक्षात ठेवा. काय सांगितले स्टॅफेलोकॉकाय बरोबर येते.
काय सांगितलेले स्टॅफेलोकॉक आहे, त्याच्यानंतरचा क्लॉस्ट्रोनियम, क्लॉस्ट्रोडियम बरोबर किंवा क्लॉस्ट्रोडिया असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, क्लॉस्ट्रोडिया. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला स्ट्रेप्टोकॉक आहे, काय सांगितलेलं आहे, स्ट्रेप्टोकॉकाय बरोबर. पा पुन्हा एकदा काय सांगते मी याचा उच्चार काही स्पेलिंग प्रमाणे त्या ठिकाणी उच्चार करायचा होता, स्ट्रेप्टोकॉकाय. म्हणजे या ठिकाणी स्टॅफेलोकॉकाय असेल किंवा क्लॉस्ट्रोडिया असेल, त्याच्यानंतर स्ट्रेप्टोकॉकाय प्रजातीची असताना जे काही जीवाणू जे आहे, तर त्या जीवाणूंपासून होणारा जो काही संसर्ग जो आहे, तर तो संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी हे जे काही पेनिसिलिन जे आहेत, अँटीबायोटिक जे आहेत, तर त्या अँटीबायोटिकचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. मेडिसिन कंटेनिंग पेनिसिलिन इज यूज्ड टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ इयर, नोज, थ्रोट अँड स्किन ॲज वेल ॲज डिसीज लाईक न्युमोनिया अँड स्क्लॅरेट फेवर. काय साहेब या ठिकाणी ENT पा मी डॉक्टर जो आहे तर त्या डॉक्टरकडे जर गेलं तुम्ही तर त्याची डिग्री असते ENT. ENT म्हणजे काय? इयर नोज थ्रोट कान नाक घसा तज्ञ, त्याला म्हटलेलं आहे ENT. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की कान असेल, नाक असेल, घसा असेल किंवा स्किन त्वचा यांना जीवाणूमुळे होणारा जे काही संसर्ग असेल, त्याच्यानंतर सांगितलंय न्युमोनिया, आणि दुसरं आपल्याला सांगितलंय स्कारलेट फीवर, ज्याला त्या ठिकाणी लोहितांग जे आहे तर त्या लोहितांगाचा ज्वर म्हणजे ताप यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन युक्त अशा प्रकारची असणारी काही औषधं जी आहेत तर ती औषधं कशी आहेत तर त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये पहा आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे म्हणजे सावधान. आता क्वेश्चन हा शब्द जो आहे तर तुम्ही जर प्रवास जर करत असाल तर घाट जे आहे तर त्या घाटमाथ्यावर किंवा टर्निंगला अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोर्ड त्या ठिकाणी असतं क्वेश्चन जे सावधान. आता काय काय सांगितलं, ही अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राइब्ड बाय डॉक्टर. काय सांगितलेलं प्रतिजैवक जे आहे तर ही नेहमी डॉक्टरच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी घ्यायला सांगितलं. काय काय सांगितलंय की अँटीबायोटिक शुड बी टेकन कधी ओनली व्हेन प्रिस्क्राइब्ड बाय डॉक्टर. डॉक्टरनं त्या ठिकाणी ती प्रिस्क्राईब केलेली असेल, सांगितली असेल तर काय करायचं, अँटीबायोटिक जे आहे तर त्या अँटीबायोटिकचा वापर करायचा. दुसरं आपल्याला सांगितलं पा की डोंट परचेस एनी अँटीबायोटिक्स फ्रॉम द मेडिकल स्टोअर विदाउट ए प्रिस्क्रिप्शन फ्रॉम ए डॉक्टर. काय सांगितलेले की औषधाच्या दुकानातून डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैवक मागू नका. काय सांगितलंय दुसरं आपल्याला सांगता येईल की डोंट परचेस अँटीबायोटिक्स फ्रॉम द मेडिकल स्टोर विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर बरोबर. म्हणजे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही औषधाच्या दुकानामधून त्या ठिकाणी अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी खरेदी करू. पुढे आता की डोंट कंज्यूम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीज लाईक ए थ्रोट इन्फेक्शन, म्हणजे घशाचं त्या ठिकाणी संसर्ग, कॉमन कोल्ड आर इन्फ्लुएन्झा. पुढे काय सांगितलं आपल्याला की घसा दुखत असेल, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी असेल, खोकला त्या ठिकाणी असेल, किंवा दुसरं आपल्याला सांगितलं इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैवक स्वतःहून त्या ठिकाणी घेऊ नये अशा प्रकारचं आपलं त्या ठिकाणी सांगितलं.
त्याच्यानंतर पुढे इव्हन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग ऑफ द प्रिस्क्राइब कोर्स ऑफ द अँटीबायोटिक्स यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. काय सांगितले की डोस पूर्ण होण्याच्या आधी बरे जरी वाटलं तरी प्रतिजैवकांचा नेमून दिलेला डोस त्या ठिकाणी पूर्ण करायचा. आपण काय करतो, बरं झालं की गोळ्या खायच्या काही करतो नाही, बंद करतो नाही. मग असं न करता त्या ठिकाणी बरं जरी वाटत जर असलं तरी त्या ठिकाणी प्रतिजैवकांचा नेमून दिलेला डोस जो आहे तर तो त्या ठिकाणी घ्यायचा. आणि शेवट आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले पा काय सांगितलेले की पा की डोंट सजेस्ट टू आदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला उपयोगी पडलेली, तुम्हाला उपयोगी पडलेले म्हणजे एखादा मला त्या ठिकाणी खोकला असेल किंवा काहीतरी विकर त्या ठिकाणी झाले असेल याच्यावर तुम्ही ती औषधं घेतली असेल ती दुसऱ्याला त्या ठिकाणी काय करायची, त्या ठिकाणी दुसऱ्याला सुचू नका की ही गोळी त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडलेले जे काही प्रतिजैवक जे आहेत ती प्रतिजैवक दुसऱ्याला त्या ठिकाणी सुचवू नका. येते एवढाच असणारा काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी असणारा तो काही डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा असणारा जो काही परिचय जो आहे तर तो परिचय आणि हार्मफुल असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे तर याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.